न्यू बुधवारपेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. न्यू बुधवारपेठ बागलेवस्तीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन बागेच्या परिसराची पाहणी केली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, शिवसेनेचे विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, रवी कय्यावाले यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान पालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे आणि जिल्हा कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी पंकज जावळे आणि इतर नेत्यांशी चर्चा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला वॉल कंपाऊंड आणि अभ्यासिका बांधण्यासाठी DPDCच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. गरीब मुले जी स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना भाग घ्यायचा आहे, त्यामध्ये सहभागी व्हायचंय, कुठेतरी एक अधिकारी व्हायचंय, त्यांची एक मनोभावना असते. परंतु आर्थिक परिस्थिती, शेवटी पैशाच्या पुढे काही सोंग करता येत नाही, आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळं या लोकांना बाहेर शिक्षण घेता येत नाही, बाहेर ठिकाणी जाता येत नाही. आणि या ठिकाणी कुठेतरी एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका असावी, त्यामध्ये आमची मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतील, इतर परीक्षांचा पण अभ्यास करतील. आणि कुठे इथं आल्यानंतर निश्चित प्रकार उद्यानात आल्यानंतर आपाप एक वेगळ्या प्रकारची शिस्त ही बंधूंना तयार होते. फूट कंपाऊंड साधारणतः 7 फूट सगळं संपूर्ण ह्याला कंपाऊंड किती अकरा दिरे आहे, 8 दिरे आहेत आणि प्लस अभ्यासिका असं एकंदर. आणि मी ह्याच्या बाबतीत रमाई माईच्या बाबतीत, त्यांच्या आईच्या बाबतीत, की थोड्या पुत्राच्या बाबतीत मी तुम्हाला आधी काय हे करताय त्यानंतर मी जरा चौकशी करून ते आपल्याला कसं करता ते आपण करू. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. तुम्हाला माहिती आहे म्हणा आपलं उद्यान हे सुशोभित झालं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केली होती. दत्ता मामा भरणे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाल्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार तर मानलेला आहे.